जायचं इथपासूनची ही सगळी तयारी असणार आहे. कारण निलेश लंके हे स्वतः उमेदवार असणार की त्यांच्या पत्नी उमेदवार असणार हे अजून त्यात आहे, हे अजूनही स्पष्ट नाहीये की निलेश लंके स्वतः लोकसभेची निवडणूक लढणार का. कारण अजित पवारांनी जसं सांगितलेलं आहे की जर त्यांनी हा निर्णय घेतला तर आमदार म्हणून ते अपात्र ठरू शकतात. अजित पवार यांच्या पक्षाकडून कारवाई जी आहे ती होऊ शकते आणि त्यामुळं अजित पवार यांनी थेट इशारा दिलेला असताना निलेश लंके त्यांच्या आमदारकीवरती जी आहे ती पाणी सोडणार का आणि थेट लोकसभेच्या रिंगणात उतरणार, त्यांच्या स्वतःच्या पत्नीला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार हे पाहावं लागेल. या सगळ्या घडामोडी आता इथं वेगाने घडत आहेत. स्वतः शरद पवार हे निलेश लंके यांच्यासोबत बोलतायत. खरं तर निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. मात्र जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा घेतला. खरं तर निलेश लंके हे मूळचे शिवसेनेचे, मात्र अजित पवारांमुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा त्यांनी अजित पवारांसोबत एकनिष्ठ राहणं पसंत केलं होतं. मात्र लोकसभेच्या निवडणुकीची त्यांची लढण्याची इच्छा ही त्यांना पुन्हा शरद पवारांकडे घेऊन आलेली आहे आणि शरद पवारांसोबत त्यांची चर्चा या ठिकाणी सुरू आहे. या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर निलेश लंके, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे हे शरद पवारांसोबत चर्चा करतायत आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून एकतर निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी उमेदवार असणार आहेत हे जवळपास निश्चित झालेलं आहे. या बैठकीनंतर थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि त्यानंतर